नमस्कार, अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे उपवासासाठी स्पेशल साबुदाणा लाडू, आणि तेही गुळातले. अगदी खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात, तसेच करायलाही खूप सोपे असे हे लाडू आहेत. फक्त उपवासासाठीच नाही, तर मुलांच्या छोट्या भूकेसाठी किंवा प्रवासासाठीही हे लाडू आपण बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण साहित्य पाहून घेऊया. इथे मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतला आहे साबुदाणा. 1 कप शेंगदाणे आहेत, 1 कप गूळ घेतलेला आहे, 1/2 कप तूप आहे, आणि थोडी वेलची घेतलेली आहे. हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्सची पावडर करूनही घालू शकता. आता सर्वात आधी आपल्याला साबुदाणा आहे तो भाजून घ्यायचा आहे. इथे मी कढई तापत ठेवली होती, त्यात आता आपण साबुदाणे घालून घेऊया. साबुदाणे आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान खरपूस भाजायचे आहेत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आणि अगदी छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. अगदी साबुदाणे छान भाजून झालेले आहेत, अगदी खरपूस भाजलेले आहेत. साबुदाणे भाजलेत की नाही हे समजण्यासाठी आपण जर जेव्हा भाजायला ठेवू तेव्हा थोड्या वेळानंतर एखादा साबुदाण्याचा दाणा दाताखाली चावून पाहायचा. जर तो चिवट वाटला तर समजायचं की अजून साबुदाणे भाजून झालेले नाही आहेत व्यवस्थित. आणि आणखीन थोड्या वेळानंतर पुन्हा एखादा दाणा चावून बघितला आणि जर तो कचकन दाताखाली तुटला तर समजायचं की साबुदाणे व्यवस्थित वाटलेले आहेत. आता हे एवढे साबुदाणे भाजण्यासाठी मला 9-10 मिनटं लागली आहेत अगदी चांगले खरपूस भाजण्यासाठी. आता हे आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे हे आपण मीडियम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता शेंगदाणे हे आपले छान खरपूस भाजून झालेले आहे, हे आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. आता हे साबुदाणे जे आपण भाजून घेतले होते ते थंड करून घेतले आहेत मी. आता हे आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे. एका वेळेस व्यवस्थित ग्राइंड होणार नाही म्हणून अर्धे अर्धे ग्राइंड करून घ्यायचं. साबुदाणे ग्राइंड करून झालेले आहेत, छान बारीक अगदी पीठ झालेलं आहे. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे आता दुसरे उरलेले साबुदाणेही आपण ग्राइंड करून घेऊया आणि मग ते चाळून घ्यायचे आहे. आता इथे आपण भाजलेले शेंगदाणे हे मिक्सरला लावून घेऊया. मी इथे सालासकटच शेंगदाणे ग्राइंड करते. तुम्हाला हवे तर तुम्ही सालही काढून घेऊ शकता. शेंगदाण्यांबरोबर आपण जी वेलची घेतली आहे तीही आपण ग्राइंड करूया, म्हणजे ती व्यवस्थित ग्राइंड होईल अगदी बारीक शेंगदाण्यांबरोबर. इथे तुम्ही वेलची पूडही वापरू शकता. आता माझी वेलची पूड संपलेली होती म्हणून मी हे अख्ख्या वेलच्या घेतलेल्या आहेत. आपण शेंगदाण्याचं पूड काढून घेऊयात. आम्ही एकदम बारीक नाही वाटून घेतलेला आहे, थोडा जाडसरच ठेवलेला आहे. पण हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवायचं आहेच. आता या मिश्रणात आपल्याला हा जो आपण गूळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य आपण जरा हाताने एकजीव करून घेऊयात. आता इथे मी हे सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे. गुळाचे जे मोठे खडे होते ते बारीक करून घेतले. आता हे आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ अगदी व्यवस्थित सर्वत्र अगदी छान लागेल, मिश्रण एकदम छान एकजीव होऊन जाईल. थोडं थोडं करून आपण मिक्सरला हे मिश्रण लावून घेऊया. हे साहित्य आपलं मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे, ते एका भांड्यात आपण काढून घेऊया. छान गूळ अगदी मिक्स झालं आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचेही
साबुदाणे आणि शेंगदाणे वाटलेले मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात। आता हे सर्व साहित्य आपलं मिक्सरला ग्राइंड करून झालेलं आहे। आता यात आपल्याला तूप घालायचं आहे। ते तूप मी पातळ करून घेतलेलं आहे। आधी एकदम सर्वच तूप न घालता थोडंच घालायचं आहे। थोडं थोडं तूप घालून लाडू वळता येत आहेत का ते पाहायचं आहे आणि त्यानुसार तुपाचा आपण वापर करणार आहोत। तर आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे तूप व्यवस्थित सर्वत्र लागेल। अगदी लाडू वळता येतो आहे का तो पाहूया। तसा वळला जातो आहे पण तरी कमीच वाटते आहे, तूप ठिसूळ होतो आहे लाडू। मग आपण आणखीन थोडं तूप घालूयात। आता आणखीन थोडं तूप घातल्यानंतर आता बघूया लाडू वळता येतो आहे का। हे पहा आता व्यवस्थित लाडू वळला जातो आहे। या अगोदरही मी साबुदाण्याच्या लाडूचा एक व्हिडिओ घातला होता, त्यात आपण पिठी साखर वापरली होती, सुकं खोबरं आणि पिठी साखर असं वापरून आपण ते लाडू बनवले होते। आणि हे लाडू आहेत शेंगदाणा आणि गुळ। काही जणांना गुळाचा वापर आवडतो शक्यतो केलेला, म्हणून मी म्हटलं गुळाचे ही लाडू करून दाखवूयात। हेही तेवढेच चवदार होतात, साखरेचेही खूप छान लागतात, त्याचप्रमाणे हेही तेवढेच छान लागतात। फक्त कलरमध्ये चेंज होतो, ते अगदी पांढरे शुभ्र झाले होते। हा पहा अशा प्रकारे हा आता आपला लाडू तयार आहे। आता अशाच प्रकारे आपण बाकीचे लाडूही वळून घेऊयात। उपवासासाठी तसेच असेचही खाण्यासाठी मुलांना सहज म्हणून हे लाडू छान आहेत करायला। करायलाही खूप सोपे आहेत, खूप वेळही जात नाही आणि पौष्टिकही आहेत। तसे आता आपण एक लाडू फोडून पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती मस्त अगदी रवाळ असा झालेला आहे। अगदी न चिकटणारा असा लाडू आहे, खाताना अगदी खुसखुशीत असा होतो, तुम्ही पाहू शकता। आणि तोंडात अगदी सहज विरघळेल असा हा लाडू बनतो। असं हे लाडू तुम्ही नक्की करून पहा। अशा ह्या अगदी सोप्या आणि चविष्ट लाडूंची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज शेअर, लाईक अँड कमेंट करा। आणि अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया लवकरच। धन्यवाद।